नमस्कार, मी सोलापूर शहर युवकांचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे. कालच एका कार्यक्रमात, वार्ड विकासाच्या कार्यक्रमात, आमचे अध्यक्ष प्रकाशजी वाले साहेब व कार्याध्यक्ष हेमगडे साहेब हे दोघेही त्या कार्यक्रमाला जाऊन त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिळवले. वास्तविक आता ते नगरसेवक आपल्या पक्षात होते, पण 2019 इलेक्शनमध्ये आमदार प्रतिनिधीच्या शिंदेच्या विरोधात ते शिवसेनेचे काम केले, शिवसेनेच्या सोबत होते आणि शिवसेनेचे मेळावा घेतले आणि त्या मेळाव्या त्या मेळाव्यामध्ये आमदार प्रतिनिधीच्या शिंदे यांच्या खालच्या स्तरावरून टीका केली होती आणि त्याच कार्यक्रमाला आपण हजेरी लावतो, अध्यक्षस्थान घेता, म्हणजे कितपत चांगला आहे. हा विषय सर्व सोलापूर शहरामध्ये वावरत आहे, चर्चा होत आहे युगामध्ये, की जे शिंदे साहेबाला विरोध करतात, जे प्रतिनिधित्वाला विरोध करतात आणि त्याच कार्यक्रमाला आपले हे नेते लोक, अध्यक्ष कार्याध्यक्ष लोक जातात, हे महाशयांना कधी समजतात की ज्या आमदार प्रतिनिधित्व शिंदे आज काँग्रेस पक्षासाठी संबंध भारतात फिरत आहे आणि त्यांचं तर आधार ठेवायला पाहिजे, साहेबांचा आधार ठेवायला पाहिजे की असं वारंवार होत असेल तर चुकीच्या पद्धतीने मेसेज जात आहे. माझी विनंती आहे की यांनी 2 दिवसात स्वतःहून राजीनामे द्यायला पाहिजे. यांनी वास्तविक पदा काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम काहीच नाही, यांच्या हाताने होई नाही, काही नाही. यांना प्रभाग किती, प्रभागातले कुठले प्रभाग कुठं आले, कसं आहे प्रभागाची व्यवरचना, काय आहे, कसं होईल, त्याचं कुठलेच यांना हे नाही. म्हणून माझी विनंती आहे काँग्रेस पक्ष अध्यक्ष सक्षम अध्यक्ष पाहिजे. आम्हाला आमची विनंती आहे की महापालिका यावेळेस जे शिंदे साहेबांचं स्वप्न, प्रतिनिधित्वाचं स्वप्न गेल्या 50 वर्षापासून काँग्रेसचा हा इथं सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा पडकत होते. गेल्या 5 वर्षापासून इथं भाजपचं सरकार आलं, यावेळेस त्याला हाणून पाडण्यासाठी आम्हाला चांगला अध्यक्ष द्यावं, घेण्याकरून आम्हाला काम करता यावं, की असले विरोधकांच्या पाठीशी घालून आम्हाला प्रतिनिधित्वाला अडचणीत आणणारे असले अध्यक्ष कार्याध्यक्ष आम्हाला नको. आम्हाला व्यवस्थित नेत्या काम करणारे, कष्ट करणारे आणि काँग्रेसला ताकद देणारे अध्यक्ष द्या, ही माझी विनंती आहे. आणि त्यांचे राजीनामा 2 दिवसात घ्या, माझी कळकळीची विनंती.